जीने के लिए जरूरी है जैसे रोटी कपड़ा और मकान। अगर मकान ही नहीं रहेगा तो कहाँ जाए इंसान। अशीच गत येरवडा परिसरातील चंद्रमा नगर सर्वे नंबर 27 येथील रहिवाशांची झालेली आहे। चंद्रमा नगर येथील झोपडपट्टी धारकांना BSUP योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे घर हे मिळालेच पाहिजे। येरवडा मनोरुग्णालयाकडून आलेली अतिक्रमणाच्या कारवाईची नोटीस जी आली आहे ती कारवाई तात्काळ थांबवावी व या व अशा सर्व परिस्थितीस जबाबदार अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी दिनांक 14 डिसेंबर रोजी भीम बटालियन संघटनेच्या संस्थापिका अध्यक्षा आम्रपालीताई धिवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी BSUP योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांची घरे तात्काळ बांधून मिळावी मनोरुग्णालयाची जी नोटीस आलेली आहे त्या नोटीसीनुसार झोपडपट्टी धारकावर कारवाई करू नये असे आवाहन आम्रपाली धिवार यांनी केले। झोपडपट्टी धारकांनी याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही, समस्या घेऊन गेल्यास माजी नगरसेवक असो किंवा आमदार किंवा लोकप्रतिनिधी जाणूनबुजून काळाडोळा करतात असे तिथल्या रहिवाशांचे म्हणणे आहे। या प्रकरणामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही असे उत्तर लोकप्रतिनिधी कडून मिळतात अशी कळकळ योजनेच्या लाभार्थी झोपडपट्टी धारकांकडून होत आहे। रोटी कपडा और मकान ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत जगण्याच्या, आणि त्याच महत्त्वाच्या जे मूलभूत गरज आहे मकान त्याच्यावरच चंद्रमा नगर झोपडपट्टीमध्ये अनेक कित्येक वर्ष राहत असलेल्या हे तुम्ही नागरिक पाहताय। या नागरिकावर येरवडा मनोरुग्णालयाकडून अतिक्रमणाची नोटीस आलेली आहे। आपण बातचीत करूया या विषयावर भीम बटालियन संघटनेच्या संस्थापिका अध्यक्षा आम्रपालीताई धिवार, काय नेमका प्रकार आहे ते हा। सर, 2009 BSUP इन्सिटू अंतर्गत JNRM अंतर्गत BSUP योजना ही राबवण्यात आली होती चंद्रमा नगर येथे, आणि त्यावेळेस त्याची वर्क ऑर्डर आली 2009 आणि 2011, आणि ह्यांचा ठराव मंजूर झाला आहे वराती मग्न घोड यांनी 2012 ह्यांचा ठराव मंजूर झालेला आहे। आणि सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट सांगायची झाली, आता महापालिकाचा दावा करते आमच्याकडे NOC आहे, आणि NOC जर आहे तर ह्या सर्वसामान्य नागरिकांना हे CC धारक आहेत सगळे, म्हणजे त्या योजनेचे लाभार्थी आहेत, योजनेमधील लाभार्थी आहेत। आणि तिथे प्रस्ताव असा आला की तिथे लोकांना 270 कार्पेट एरिया अशी घरं देण्याचं ठरलं, आणि लोकांनी काय केलं आपली घरं तिथून ही केली, आणि या लोकांना ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये शिफ्ट करण्यात आलं, म्हणजे त्याच आवारामध्ये ते आहे मनोरुग्णालयाच्या आवारामध्ये बाजूलाच आहे। मग त्यानंतर काय झालं, आमच्या घरांचा विषय तर प्रलंबितच राहिला, घरं तर काही बांधून झाली नाही, त्यामध्ये घोटाळा मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला। तर ज्यांना स्पार्क महिला मिलन जे आहे त्यांच्यावर आपण 400 IPC 420 अंतर्गत आपण गुन्हा देखील नोंद केलेला आहे येरवडा पोलीस स्टेशनला। त्यानंतर आपण हायकोर्टामध्ये रिट पिटिशन पण दाखल केलेलं आहे, ते रिट पिटिशन आपलं 2014 दाखल झालेलं आहे तिथे, परंतु त्यानंतरही आमची घरं बांधून झालेली नाहीत, अजून लोकांच्या घराचा प्रश्न ऐरणीवर आहे। आणि या लोकांना आत्ता सध्याला मनोरुग्णालयाकडून ह्या अशा पद्धतीच्या नोटिसा आलेल्या आहेत, आणि हे CC धारक आहेत, या CC धारकांना नोटिसा आलेल्या आहेत, हा त्यांचा CC क्रमांक। आणि ज्यावेळेस आम्ही आपल्या महानगरपालिकेंच्या पालिका आयुक्तांना ज्यावेळेस आम्ही आता ते प्रशासक म्हणून आहेत त्यांना आम्ही ज्यावेळेस विचारणा केली, त्यावेळेस त्यांनी उलट प्रश्न आम्हालाच करायला सुरुवात केली, तुमच्याकडे पुरावे काय आहेत, आम्ही CC दाखवली, आमच्याकडे त्या संदर्भातले पुरावे आहेत, आणि आत्ता हे अतिक्रमण होऊच कसे शकते हे मला सांगा। पहिले तर
आता हे सगळं होत असताना तुमच्या ज्या तुम्ही जिथं राहता तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणा किंवा नगरसेवक असतील किंवा आमदार वगैरे ह्यामध्ये लक्ष घालत नाही आहेत? त्या ठिकाणी 4 नगरसेवक होते त्यावेळेस निवडून आलेले. त्या अगोदर जे शिवसेनेचे नगरसेवक माळकर म्हणून होते आणि त्याच्यानंतर जे 4 नगरसेवक आले या 4ही नगरसेवकाने या योजनेमध्ये अक्षरशः दुरुपयोग कसा होईल किंवा याचा भ्रष्टाचार कसा होईल याकडेच लक्ष दिलं. कोणाचीही घरं होऊन दिली नाही आहेत आणि ज्या ज्या वेळेस आम्ही घरासाठी प्रश्न उपस्थित केलं त्या त्यावेळेस सांगितलं की तुमची घरं होणार नाही. बरं, तुम्ही किती वर्षापासून राहता त्या? मला आता 48 वर्ष झाले इथं मेंटलमध्ये राहून, चंद्रामानगरमध्ये राहून. तर मी राहायला आल्यापासून आमचे नातेवाईक पण आणि बाहेरचे पण म्हणतात की या मला नुरी नावानी म्हणून ओळखतात तिथं सगळे. तर ते लोक बी म्हणतात की हिचं काही पुरावा नाही काय नाही तरी हिला पण घर मिळायला नाही पाहिजे, अख्ख्या लोकांचं पण नाही. एकंदरीत आपण बघताय की हा महानगरपालिकेचा म्हणा किंवा जो काही येरवडा मनोरुग्णालयाकडून जी नोटीस आलेली आहे त्यामुळे ही लोकं आता बेघर होण्याच्या मनस्थितीत आहेत. आपण बघताय छोटे छोटे मुलं इथं आहेत, त्यांच्याकडेही आपण जर पाहिलं तर खूप दयनीय परिस्थिती आता उद्भवलेली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना तुम्ही आता सगळं पत्रव्यवहार करून झालेलं आहे, तुम्ही आज आंदोलन छेडलेलं आहे, तुमची प्रमुख मागणी काय आहे? सर, माझी प्रमुख मागणी अशी आहे की या लाभार्थ्यांची जोपर्यंत घरं बांधून होत नाही तोपर्यंत तिथले ट्रान्झिस्ट कॅम किंवा तिथली झोपडपट्टी ती हलवू नये आणि ती त्यातलं एकही घर मी उठू देणार नाही, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर इथे जे लाभार्थी आहेत तिथे झोपडपट्टीमध्ये जी लोकं राहणारी आहेत तर त्या लोकांचं आता मुलांच्या अक्षरशः मुलं रडत आहेत आता की आमच्या एक्झाम तोंडावर आहेत, 18 तारखेपासून मुलांच्या एक्झाम आहेत आणि मुलं रडत आहेत की आम्ही परीक्षा देणार कसे जर ही कारवाई आत्ता झाली. कोणाच्या घरात अपंग मुलं आहेत, कोणाच्या घरात झोपून आजारी पेशंट आहेत, अशा वेळेस या लोकांनी दुसरा निवारा या लोकांना कुठेच नाही, कारण गेली 30 ते 35 वर्ष ही लोकं तिथेच राहत आहेत. ह्या लोकांचं जर तिथे झोपड्या जर पाडण्यात आल्या तर हे सर्वसामान्य नागरिक जाणार कुठे? एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता ह्या लोकांवर जर तुम्ही कारवाई केली तर 18 तारखेपासून लहान मुलांचे परीक्षा आहे, थंडीचे दिवस आहेत, काही वृद्ध लोक तिथं राहतात, अपंग तोतं लोक राहतात, जर ही कारवाई करण्यात आली तर ह्या लोकांचे खूपच हाल होतील असं मत भीम बटालियन संघटनेच्या अध्यक्ष आम्रपाई ताई देवार यांचं आहे. कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह सतीश राठोड, धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.